पढ़ आया था। घोड़ा तो उबस है, घोड़ा पढ़ला नहीं, घोड़ा उबाय बताए। आओ सही रे, आओ दे काम कर, तेरा जाए चकुन बागरो बागरो। घोड़ा तो पढ़ला नहीं, उबस है घोड़ा। हाँ हाँ क्या बोलो तू, क्या बोलतो उबस है घोड़ा, चल बता करो मेरे। ये बा घोड़ा उबाय येले बंदे घोड़ा क्या बात है घोड़ा, येले घोड़ा मंते तेले का गधा मंते। ओ ओ नाराज है मेरे, बस लो काल मतलब हवा की तेली बाबा पोहन मार वाणी मैं नवीन चड्डी राजा उड़न गेली। तू भैर चलना का नहीं दिव्याजी ने रुपाई चड्डी आन दो। रुपाच घर तो है, रुपाची चड्डी तारा वर है। दिव्याचीच नव्हती पण रुपाची आणली मी। तू समज घरना काय स्त्री, तो शांतीने घर पत्र कर ना, कॅले मारणं मारणं अशी पत्र घे नाही बाया घ्या मार। ठीक सांग तुले जेवा सांगा लागत तुले पण जेवा लागते तो दादा जरा एक तिकट दे जा। दादा अजून तिकट पाहिजे। याले जास्त तिकट आवडते वाटते, घे मग तिकट। अजून तिकट द्या, मापाची चटणी सरली आता काल का तोंडाला तिकट लागलं होतं। अरे बापरे आजल्या ढुंगाला तिकट लागून आलं। अरे बापा ऋषी ऋषी काही म्हण राजा, चटणी होती जबर। अरे बापरे ऋषी ऋषी कुठं गेलाय? अरे पडदाला सापडला राजा, तू 3 दिवस झाले त्या घरी येऊन आला, आवाज द्यायला तू घरीच नाही। 3 दिवस आम्ही लागा, मी संडास होतो, बदबद संडास भरला माहितचा। मग त्या एवढा गुच्चूपट तिकट टाकलं तुझं म्हणो, चटणी दे चटणी दे, तुला समजत नाही काय कशी लागली आता? हा सिग्नल कहीच तर नाही आहे, तू वर जाय बरं, छत्री आलं बरोबर तो जा। आले नाही आले, आले का आले नाही आले, तसेच तर आहे। मलेच जा लागण वरत, याला काही जमणार नाही। आलेस ते नाही हो, आले नाही हे छत्री म्हटलं ना, छत्री हे डिशवाली हे छत्री।
कुठे गेला तू रे? बाहेर गेलतो ना. काय लेका पाणी नाही घरी प्याले कोणी कोणी हे डबकी घे आणि भरून आण ओली करून आण दो थंड राहते मग. अरे त्या पुरातले नळण आले का? 3 दिवस झालेले का गावातले नळ नेऊन राहिले. लोकांनी टॅक्स नाही भरले नळचे. नळच नाही गावातले, कुठंच नळ नाही. विचारून राहिले हर गो कुठेच नळ नाही बनल्या गावचे नळ नाही. ही उभो तर इलेक्शनले हा दिला का निवडून मले हे प्रश्नाचे फळ भवा तुम्ही. आता मी कधी उभो निवडून आलो असतो मी 3 नळ लावले असते. एक संडासे झाले, एक भांडे धुवाले, एक शुद्ध शाकाहारी नळ पाणी प्याले. काय उन्हाळ्याचा टाकीले फ्रीज लावला असता मी थंडगार पाणी पुऱ्या गावाला भेटलं असतं. तुम्ही निवडून दिला का नाही आलं मला? आता प्रश्न भोगा यार. काय आता आता प्या काय पिता तो इमर्जन्सी. काय झालं डॉक्टर साहेब? कालपासून थंडी वाजू राहिली आणि असं वाटलं ताप आहे म्हणून. थंडी वाजणारी तापही आहे मग तुले थंडी वाजून ताप आहे. झोप. अरे या तू 5 मिनिट पहिले आला असत त्या गोळ्यावर काम लागलं असत. आता तुला इंजेक्शन द्यावं लागते. एकदम मुंगीटूच लागत येतो. कधी घालतो कधी काढतो माहिती नाही. किती झाले डॉक्टर साहेब? 50 रुपये. कोण चिल्लर नाही? 100च आहे. जाऊ दे मग अजून एक घेऊन घे. अरे त्या मा बायको पाशी काय सांगितलं? दुसरी सोबत चालू आहे. काल तिनं मला बेलण्या बेलण्याने झोडलं म्हटलं. तुले काय करायला लागते? दुसरी सोबत असो तिसरी सोबत असो मागून आला जास्त शायना झाला का तू? त्यापेक्षा जास्त उन्हाळा पाऊस आहे पाहिला म्हटलं म्या. त्या पाहिलं असेल माझ्यापेक्षा जास्त उन्हाळा पाऊस आहे म्या. उन्हाळ्यात पाऊस आहे हिवाळ पाहिले. मी कांदा लसून ते पण चिडतो. तू जाय आणि मटण घेऊन ये. किती अन्न? 1/2 किलो. थापशी घेतो लवकर येतो. 100 रुपये. अरे बापरे उन्हाळ्याचा खावं. चला आता इथं दुकानात काही थंड खावं. आता दादा थंडी ऐकून द्या हो. किती झाले भाऊ? 90 रुपये. अरे त्याने तो मटण सांगितलं पण माझे 10 रुपये उरले. जाऊ दे नाहीतरी दररोज राहते. 50 घेऊन जातो. दादा पावभर 50 किती जाऊ दे? 10 रुपयाच द्या बरं. मटण भरून द्या म्हटलं. अरे बिगर हड्डीचा माल दे म्हटलं. दिले नरम नरम पीस दे म्हटलं. भाजी मस्त आली पण एकदम भाजी बनली. आठ दिवस झाले आपल्या जीवाचं भागलं लग्न. अजून पत्रिका शिल्लकच आहे. मोठा अकोला काय? चांदूर जीव आहे. हे तर नागपूरची का हो? याच्यात तर अजून पुरीची आहे.
दहा पत्रिका आहे याच्यात आणि पुरायच्या चारच आहे आणि पुरीला खोई द्यायला लागते. दहा गुन्ह्याला 300 बरोबर 3000 होते पण तेवढं आपलं 2 महिन्याचं खाणं होते. तुम्हाला हे पाहिजे पेट्रोल स्वस्त तेवढं माग कोण आलाय असं झालं. कोकणातून नार आणले हा नार आपल्याला 10 रुपयाचं आणि खर्च आणले 1000 रुपये तरी बळ झाला राजा. अर पद्धत बंद झाली अर पद चालू असते आपण काय केलं असतं हे काही पुरून राहिले बाबा तुला वाटते. टाइम भाव म्हणा का सुतळ भाव म्हणा. टाइम भाव म्हणाले टाइम आहे नाही सुतळ भाव म्हणा सांगतो. आला काय तू आणली का ते बाम लावर मांड उशाले बदला डॉक्टर.